कथा आहे नवलाईची पण बोध घेण्याची। कथेचे नाव आहे मोटारीचे दफन। एका देशात एक उद्योगपती होता, तो प्रचंड श्रीमंत होता। त्याच्याकडे अमर्याद संपत्ती होती, त्याला मोटारींचे वेळ होते। मोटारींचे मॉडेल जमा करणे हा त्याचा छंद होता। त्याच्याकडे एक जुनी विंटेज बीटल गाडी होती। जगात हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्याच लोकांकडे ही गाडी होती। या गाडीची किंमत 10 लाख स्टर्लिंग पाउंड, म्हणजे जवळजवळ 101 कोटी रुपये। त्याची ही आवडती गाडी होती। बऱ्याच वेळा तो या गाडीतून रुपावत आहे फिरायला जायचा। हा माणूस जसा श्रीमंतीबद्दल प्रसिद्ध होता, तसाच तो त्याच्या विचित्र व व्हिमजिकल वागण्याबद्दलही प्रसिद्ध होता। केव्हा काय बोलेल व केव्हा काय करेल सांगताच यायचे नाही। एकदा त्याने वर्तमानपत्रात भली मोठी जाहिरात दिली, मी माझ्या आवडत्या आणि 10 लाख पाउंड किमतीच्या गाडीचे दफन करण्याचे ठरवले आहे। ज्याप्रमाणे एखाद्या मृत व्यक्तीचे दफन करण्यात येते, त्याचप्रमाणे भव्य प्रेत यात्रा काढून व सर्व धार्मिक संस्कारांसह या गाडीचे दफन करण्यात येणार आहे। आजपासून 15 दिवसांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। या दफन विधीसाठी जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे अशी माझी नम्र विनंती आहे। ही जाहिरात बघून लोकांमध्ये खळबळ उडाली। हा माणूस 10 लाख पाउंड किमतीची गाडी खड्ड्यात पुरवून टाकणार म्हणजे काय? अनेकांनी त्याला वेडा, मूर्ख व विचित्र ठरवले। ठरल्याप्रमाणे गाडीची भव्य प्रेतयात्रा निघाली। माणसांच्या प्रेतयात्रेसाठी जशी कफीन म्हणजेच शवपेटी तयार करण्यात येते, त्याचप्रमाणे त्या गाडीसाठी सुद्धा भव्य शवपेटी तयार करण्यात आली होती। शवपेटीत ठेवलेली गाडी दिसावी याकरता काचा लावण्यात आल्या होत्या। फुलांनी सजवलेल्या एका भव्य ट्रकवर क्रेनच्या सहाय्याने शवपेटी चढवण्यात आली। प्रेतयात्रे पुढे बँड होता व अनेक जण कुतूहल म्हणून या प्रेतयात्रेमध्ये सामील होत होते। शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ती भव्य प्रेतयात्रा श्मशानात पोहोचली। गाडीचे दफन करण्यासाठी 20 फूट लांब, 20 फूट रुंद आणि 20 फूट खोल खड्डा तयार करण्यात आला होता। गाडीचे दफन करण्यासाठी चर्च मध्ये 2 फादर्स बायबल घेऊन तयार होते। क्रेनच्या सहाय्याने गाडी खड्ड्यात जवळ उतरवण्यात आली। जवळच श्रद्धांजली वाहण्यासाठी छोटा स्टेज होता, त्यावर माईक व स्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती। फादर्सनी गाडीचे अंतिम संस्कार केले व आमेन म्हणून गाडीला शेवटचा निरोप दिला। गाडी क्रेनच्या सहाय्याने खड्ड्यात उतरवण्याची वेळ आली तेवढ्यात त्या उद्योजकाने त्यांना थांबा थांबा असे ओरडून सांगितले। तो स्टेजवर आला, हातात माईक धरला व बोलू लागला, मित्रांनो, तुम्ही सर्व माझ्या आवडत्या गाडीच्या प्रेतयात्रेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने सामील झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। मी जेव्हा या गाडीच्या प्रेतयात्रेची जाहिरात वर्तमानपत्रात दिली, तेव्हा तुमच्यापैकी अनेकांना धक्काच बसला, तर अनेकांनी मला वेडा, मूर्ख व व्हिमसिकल ठरवले, याची मला जाणीव आहे। तुम्हाला माझ्या या 10 लाख पाउंड किमतीच्या गाडीची चिंता आहे, पण आपण रोज कोट्यावधी रुपयांची संपत्ती खड्ड्यात पुरवून टाकतो त्याची चिंता नाही। तुम्ही विचाराल कोणतीही संपत्ती? तर ती संपत्ती आहे आपल्या शरीरातील अवयव। माणूस जरी मृत झाला असेल
तरी त्याच्या शरीरातील काही महत्त्वाचे अवयव काही काळ कार्यक्षम राहतात, ते आपल्याला दान करणे शक्य आहे। अनेकांचे प्राण वाचू शकतात, नेत्रहीन व्यक्तीला दृष्टी मिळू शकते, एखाद्याची किडनी खराब असेल तर त्याला नवीन किडनी मिळू शकते, याची किंमत कोट्यवधी रुपये होते। मी अवयव दान करायचे म्हणजे ऑर्गन डोनर व्हायचे ठरवले आहे। मी तुम्हाला पण ऑर्गन डोनर व्हायचे आवाहन करीत आहे। तुम्हा सर्वांचे डोळे उघडावे याकरता मी हा बनाव केला होता। त्या उद्योजकाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 31% लोकांनी अवयव दान करायचे ठरवले। या कथेवरून आपण बोध घ्यायला हवा, मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या शरीरातील अवयवांचे काय होते हो, तर ते नष्टच होतात ना। मग हे अवयव दान केले तर अनेकांना नवीन आयुष्य मिळू शकते, नेत्रहीन व्यक्तीला नवी दृष्टी मिळू शकते, म्हणजेच काय, मरावे परी अवयव रूपी उरावे।